चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज त्या दिवशी आपण लाईव्ह आलो होतो, लय जण डायलॉग मारू लागले, काय तू ते इतिहास शिको, गव्हर्नर जनरल शिको, तर मी एक डायग्राम सांगणार, त्या डायग्रामनं तुला इतिहास पाठ करायचा बाबा. हा डायग्राम, चला जॉईन व्हा पहिल्यांदा सर्वांनी. हा जॉईन व्हा, हो हो दे, जॉईन हो दे सर्वांना पहिले. हां एकदा जॉईन झाले मग आपला कार्यक्रम चालू देऊ आपण. हां हां गुड इव्हनिंग सर्वांना. ओके 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 गुड इव्हनिंग. चला चला ते बाहेर कोण आहे दलिंदर तेल सांगा, क्लास चालू आहे ना त्याच्यात, नाही तर दोन झापडा मारून काढून दे त्याला, ते बी मी शिकवायचं त्याला. हां काय बोलले काय माहीत, कशामुळे बोलत आहे काय माहीत. हां गुड इव्हनिंग सर्वांना, अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहायचा बाब्या. चला ओके, आता पाय तुला मी सांगितलं इतिहास पाहायचा इतिहास, आणि मग या इतिहासात तुला इतिहासाचा जनक तू हा डीएडमध्ये शिकलाय. इतिहासाचा जनक कोण होता, हिरोडोटस. इतिहासाचा जनक कोण आहे बाब्या, हिरोडोटस. ते आपल्याला तिकडे नंतर पाहायचंय, महाराष्ट्र इतिहासाची क्रांती कोणा घडवली, महाराष्ट्र निर्मितीचा कलश कोणी आणला, ह्या नंतरच्या गोष्टी झाल्या. तत्पूर्वी लक्षात घ्या, आता महाराष्ट्र असो किंवा भारत असो, या भारतामध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास परीक्षेत जास्त येते, आणि मग या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये त्या दिवशी ले पोर मलमल लागले की सर जरासं गव्हर्नर जनरल आणि काय करा व्हाईस राय घ्या. तुला कुठलाही अभ्यास करताना पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करायची की काय आहे. आता पहा काय झालं होतं बाबू, तर आपल्या भारतात पहिल्यांदा 20 जून तुला माहीत असेल की इसवी सन 1756 मध्ये एक घटना घडली होती. हा कळलं, मग घटना काय घडली होती बाबा, त्याला म्हणतात ब्लॅक होल डेज ट्रॅजेडी, ज्याला आपण अंधार कोठडीतील घटना म्हणायचो. काय झालं तर आपल्या भारतामध्ये मुर्शिदाबाद नावाचा प्रांत होता, या मुर्शिदाबाद प्रांतामध्ये नवाब म्हणून राजा नवाब म्हणून कार्यरत होता सिराजउद्दौला, आणि मग या इंग्रजांनी आपल्या भारतात काय आणलं माहिती आहे का, तंबाखू आणली. आणि या इंग्रजांनी आपल्या भारतात काय आणला, चहा आणला. तसं मुळात तंबाखू आणली पोर्तुगीजांनी, आणि आफू आणला इंग्रजांनी गांजा. बंबाट लोक पिऊन काय करू लागले, कोणी राजाला सल्यूट मारणं, कोणी राजाला इचारीनं, कोणी राजाची इज्जत करणं, ते सिराजउद्दौला पिसाळ्यावर करायला लागलं की यार आपल्याला कोणीच इचारणं काय करावं म्हणले. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट होती की हे जे लोक गांजा ऐकायलेत है ना, हे जे लोक तंबाखू इकायलेत, आजकाल भारतात प्रत्येक जण काय म्हणते आपला सकाळचा कार्यक्रमच होत नाही तंबाखू खाल्ल्याशिवाय. म्हणजे या इंग्रजांनी दलिंदरांनी आपल्याला एवढ्या बेकार सवयी लावल्या, त्या सवयी आपल्याला सध्या पण सुटत नाहीत. हा मग यामुळं काय झालं, 143 लोकांना काय करण्यात आलं, जून महिन्याचे दिवस होते, एका रूममध्ये डांबण्यात आलं, बेकार ऊन होतं, त्याच्यामध्ये त्याला ऑक्सिजन मिळाला नाही, त्याच्यात 123 लोक तडपू तडपू मेले, त्याच्यात एक जण वाचलं, त्याचं नाव होतं जॉन हॉलवेल. हे जाऊन कोणाला भेटलं, रॉबर्ट क्लाईव्हला, आणि रॉबर्ट क्लाईव्हला सांगितलं भाऊ असं असं झालंय, त्यांना मला कोंडून टाकलं होतं, आम्ही बेमोत मिलो. याचा राग आला रॉबर्ट क्लाईव्हला, आणि रॉबर्ट क्लाईव्हला राग आल्यामुळं पश्चिम बंगाल नावाच्या प्रांतामध्ये नाडिया नावाचा जिल्हा होता, या नाडिया नावाच्या जिल्ह्यामध्ये एक युद्ध झालं, त्या युद्धाचं नाव होतं प्लासीची लढाई. 23 जून 1757 प्लासीची लढाई झाली बघा, आणि 23 जून 1757 प्लासीची लढाई झाली रॉबर्ट क्लाईव्ह मध्ये. पा लक्षात घ्या कोणाकोणामध्ये झाली, रॉबर्ट क्लाईव्ह मध्ये आणि सिराजउद्दौला मध्ये. इसवी सन 3 शतकापासून आपल्या भारतातले काही हरामखोर याची त्याची चाटुगिरी केल्यामुळं आपण लोकांचे गुलाम बनलो. मग याचा एक दलिंदर सेनापती होता, त्याचं नाव होतं मीर जाफर. ह्या मीर जाफरनं काय सांगितलं, हे एवढूस पोट्ट आहे म्हणले, 23 वर्षाचा राजा झाले, मला हुकूम द्याले, मी तुला मदत करतो, याचा कार्यक्रम वाजव. आता हे आपल्या इथं पहिल्यापासून चालते है ना. आणि मग मीर जाफर फितूर झाला, फितूर म्हणजे आपल्या भाषेत लबार झाला, या हरामखोरानं साथ दिली याला. आणि मग रॉबर्ट क्लाईव्हनं काय केलं, सिराजउद्दौलाच्या इथं पराभव केला. पराभव केल्यावर मीर जाफरला त्या ठिकाणचं सांगितलं नवाब बनलं. आता हे आपल्याला डिटेल इतिहास आपल्याला आपल्या ॲपमध्ये शिकायचा आहे. मग झालं काय बाबा, की मीर जाफरला या ठिकाणचा नवाब बनला, सिराजउद्दौला या युद्धामध्ये मारल्या गेला, तरी देखील या युद्धाला म्हणतात रक्तहीन घडलेली क्रांती म्हणतात. हा
काय म्हणतात, रक्तहीन घडलेली क्रांती. पा सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे मग, की मीर जाफर हा त्या ठिकाणचा नवाब बनला. आता मीर जाफर नवाब बनला, सर्व काही सुरळीत चालू होतं. म्हणजे आपल्या भारतात पहिल्यांदा पद निर्माण कोणतं झालं, तर बंगाल प्रांतामध्ये नाडिया नावाच्या जिल्ह्यात प्लासीची लढाई झाली. या प्लासीच्या लढाईमध्ये 23 जून 1757 सिराज उदोला हरला आणि राजा कोण बनला, आपल्या भाषेत नवाब बनला मीर जाफर. पण झालं काय, तर गव्हर्नर, मग बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर म्हणून ज्या व्यक्तीनं कार्यभार स्वीकारला त्या व्यक्तीचं नाव आहे रॉबर्ट क्लाहिव्ह. काय नाव भाऊ, रॉबर्ट क्लाहिव्ह. मग याचा कार्यकाल चालू झाला 1757 पासून पहिल्यांदा 1760. आता 1760 पर्यंतच का रे, तर याचं मुख्य कारण होतं बघा काय झालं, की या रॉबर्ट क्लाहिव्हनं सिराज उदौलाला बेमोत हानलं मारून टाकलं. तेव्हा आपण त्या ठिकाणचा नवीन नवाब कोणाला बनिलं, या दलिंदराला. आता मीर जाफर या ठिकाणचा नवीन नवाब बनला, सर्व काही बरोबर चालू होतं. पण याचा एक जवाई होता, त्याचं नाव होतं मीर कासिम. ले दळभद्री होतं हे, याचा डोळा याच्या सासऱ्यावरच. आणि मग हे मुकाट्या मुकाट्या रॉबर्ट क्लाहिव्हला जाऊन भेटायचं आणि त्या जाऊन म्हणायचं, त्या सासऱ्याचं काय राहिलंय, त्याच्या गौऱ्या मसनात गेल्या, तुम्ही मला नवाब करा, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. आणि मग ही गोष्ट रॉबर्ट क्लाहिव्हच्या लक्षात आली. रॉबर्ट क्लाहिव्हनं मीर जाफरला नवाब पदावरून काढलं आणि त्या ठिकाणचा नवीन नवाब बनवलं मीर कासिमला. मीर कासिम नवाब बनल्या हे हुशार होतं. यानं काय केलं, मुघलांची किंवा नवाबांची जी राजधानी होती मुर्शिदाबाद ती बदलली आणि नवीन राजधानी केली मुंगेरला. याचं म्हणणं काय आलं, आपण इंग्रजासोबत युद्ध करू शकत नाही ना, आपण त्याच्यापेक्षा लांब जाऊ. कारण गध्याच्या पाठीमागून जाऊ नाही आणि शहाण्याच्या पुढून जाऊ नाही. गध्याच्या मागून गेलं तर ते लात मारते आणि शहाण्याच्या पुढून गेलं तर ते टोमने मारते. आता मग झालं काय, की मीर कासिम त्या ठिकाणचा नवीन नवाब बनला. यांच्यासोबत तळ ठरले की बाबा या ठिकाणी चिदगाव असेल, बर्दवान असेल, या जिल्ह्यामध्ये जे काही चुनखडीचं उत्पादन होईल त्या उत्पादनामध्ये 100% वाटा कंपनीचा असेल. इथून पुढं कंपनी नवाबांचे शत्रू ते कंपनी स्वतःचे शत्रू मानेल, तर नवाबाचे मित्र ती कंपनी स्वतःचे मित्र मानतील. कोणीही कोणाच्या प्रांतामध्ये व्यापार करता कामा नये, सर्व काही ठरलं होतं. पुन्हा हे मोकार इंग्रज यांच्या प्रांतात यायला लागले, गांजा विकायला लागले, दारू विकायला लागले, देशी विकायला लागले आणि हे बंबाट पिल्यामुळं यायच्या यायच्या झाले भांडणं. मीर कासिम वारंवार रॉबर्ट क्लाहिव्हला फोन करू लागला. असं समज, त्या काळी फोन नव्हता, काही गोष्टी समजून घ्यायच्या, इतिहासातल्या काही गोष्टी स्टोरीनं लक्षात ठेवायच्या, तेव्हा तू ह्या इतिहास लक्षात राहतो. मग मीर कासिमनं रॉबर्ट क्लाहिव्हला सांगितलं, भाऊ मी त्या लय वेळा सांगायलो रे, पण तुमचे लोक ऐकणत बळच आमच्या राज्यात यालेत, है ना, गांजा ऐकायलेत, लोक मला कोणी नमस्कार बी घालीनं, मला शिवा द्यालेत, है ना, माझ्या बायकूल बी काही म्हणायलेत, मग तू काहीतरी याचा बंदोबस्त कर. आता याचं वारंवार भुनभुन ऐकल्यामुळे रॉबर्ट क्लाहिव्ह चिडलं आणि रॉबर्ट क्लाहिव्हने सांगितलं, चल रे तू हा कार्यक्रम बंद कर. त्या मीर कासिमला नवाब पदावरून काढलं आणि त्याचं जे म्हाथारं सासरा होता का, त्या म्हाथाऱ्या सासऱ्याला पुन्हा त्यांना नवाब केलं. याचा राग आला आणि या दलिंदर आलं. आणि याला राग आल्यामुळं यानं काय केलं, त्याच्या दोन मित्राला जवळ घेतलं. मग त्याचे दोन मित्र कोण, तर 1761 पानिपतचं युद्ध झालं होतं अब्दाली विरुद्ध मराठे, आणि या अब्दालीला युद्धात मदत करणारा कोण, शहा आलम. पहा, शहा आलम दिल्ली प्रांतातला एक नवाब आणि अवध प्रांताचा नवाब सुजान उद्दोला. मित्र चांगले पाहिजे, चांगल्या मित्रामुळं कधी कधी माणसाचं चांगलं होते, नाहीतर अख्ख्या जीवनाचा सत्यनाश होतो. मग मीर कासिम ज्याला नेमकंच नवाब पदावरून काढले ते, त्याच्यानंतर सुजान उदोला, शहालम, हे तिघ एकत्र आले आणि या तिघांनी ठरवलं आपल्याला रॉबर्ट क्लाहिव्हला धडा शिकवायचा आहे. आणि मग तो धडा शिकवण्यासाठी त्याने युद्धाची एक तारीख निवडली. ती युद्धाची तारीख म्हणजे 22 ऑक्टोबर 1764. त्या युद्धाला म्हणतो आपण बक्सरचे युद्ध, किंवा आपण काय म्हणतो, बक्सरची लढाई. आता आपण काय पाहिलो, गव्हर्नर, हा पहिल्यांदा काय नाव लिहिले, बंगाल प्रांताचे गव्हर्नर, आणि बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाहिव्ह. परीक्षात तुला पोलीस भरतीला, सरळ सेवेला, एमपीएससीला, कंबाईनला कन्फ्युजन करतात, गव्हर्नर कोण, गव्हर्नर जनरल कोण, व्हाईसराय कोण, भारत मंत्री कोण, शेवटचा कोण, स्वतंत्र भारताचा कोण, तुझा तो कोमात, तो हा कार्यक्रम डिलीट होतो ना, त्यामुळं मी हे ताण घेऊ नको. हा, आता ते अकॅडमी बद्दल ह्या प्रत्येक गोष्टी मी जाता जाता बोलणार आहे, मधात कोणीही डिस्टर्ब करू नका.
ओके मग काय झालं, बक्सारची लढाई झाली बघा 22 ऑक्टोबर 1764 या युद्धामध्ये रॉबर्ट क्लाइव्हनं मीर कासिम सुजान उदोला शाह आलम या तिघायला बेमोत हल्लं, पळूपळू हल्लं, तिघायचा पराभव झाला आणि इंग्रजांच्या सत्तेचा पाया भारतात भक्कम रवला. म्हणजे इंग्रजी सत्तेचा पाया भारतात रवण्याचं काम कोणं केलं, तर या दलिंदरानं, रॉबर्ट क्लाइव्हनं. हा पहिल्यांदा बंगाल प्रांताचा गव्हर्नर कधी होता, 1757 ते 1760. हा बंगाल प्रांताचा दुसऱ्यांदा गव्हर्नर बनला 1760 पासून 1767. माईच्यानं यानं एवढा भ्रष्टाचार केला, आपण आपल्या भारताला सोनी की चिडिया का देश म्हणायचो. म्हणजे सोनी की चिडिया का देश म्हणजे आपल्या भारतात चिमण्या सोन्याच्या नव्हत्या, नाही तर तू जिला चिमणी म्हणतो ती नाही, चिमणी 60 किलोची नसती, है ना, आणि ती तुला काय म्हणायली, भगून या. तर लक्षात घ्यावा. तर 1760 ते 1767 मध्ये याने एवढा भ्रष्टाचार केला, बायकूल राणी हरज घे, बायकूल कानातले डुलज घे, बायकूच्या नाकावर पैसेच टाक, बायकूचा अकाउंटच उघड, मोकार पैसा याने भारतातला कमवला, ही गोष्ट ब्रिटनला कळाली. आणि ब्रिटनला कळाल्यामुळं त्यांनी याला नवा पदावर, याला गव्हर्नर पदावरून काढलं. आणि गव्हर्नर पदावरून काढल्यावर इथं दुसऱ्या क्रमांकाचा गव्हर्नर आला, याचं नाव होतं वल्सर्ट. काय नाव होतं? वल्सर्ट. पाय लक्षात घ्या. आता हा वल्सर्ट नावाचा गव्हर्नर आला, हा गव्हर्नर 1767 पासून यानं 1769 पर्यंत काम केलं. या कालावधीत रॉबर्ट क्लाइव्ह पिसाळ्यावणी करू लागलं, यानं स्वतःच्या पिस्तोलमधून स्वतःच्या कानाखाली गोळी झाडून घेतली आणि या दलिंदरानं इथं आत्महत्या केली. ही पण घटना इथं घडली. ओके, आता वल्सर्ट यानं काय केलं, जे रॉबर्ट क्लाइव्हनं मोकार पैसे छापले होते त्याच्या पावलावर पाऊल टाकलं, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही म्हणून गुण लागला, याचा राजकारणाशी काही संबंध नाही. ओके, मग झालं काय की वल्सर्ट यानं पण मोकार भ्रष्टाचार केला, याला देखील काय करण्यात आलं, तर गव्हर्नर पदावरून काढून टाकण्यात आलं. आणि तिसरा गव्हर्नर आला, याचं नाव होतं लॉर्ड कार्टियार. याचा तू संधी विग्रह करू नको, कार्टीचा यार नाही, हा लॉर्ड कार्टियार. मग हा 1769 ते 1772 या कालावधीत गव्हर्नर बनला, यानंही अमूक भ्रष्टाचार केला, ही गोष्ट इंग्लंडच्या पार्लमेंटला कळाली. आणि मग इंग्लंडच्या राणीनं एक नवीन कार्यक्रम चालू केला. काय चालू केला? अरे हे दलिंदर आपण ज्याच्याकडे पाठवायला म्हणले तेच पैसे छापायला, यासाठी नवीन काहीतरी कार्यक्रम करावा लागतो. हा नवीन कार्यक्रम काय म्हणले, तर आपल्या इंग्लंडमध्ये ज्या पद्धतीनं कायद्यानं लोक चालतात तसं त्या भारतात जो प्रांत आपल्या हस्तांतरित आहे, ज्या प्रांतावर आपली हुकूमत आहे, त्या प्रांतात कायदा चालू करा. आणि मग त्या प्रांतात कायदा चालू करण्यासाठी आपल्या भारतात मार्च 1773 एक कायदा आला. या कायद्याला तू नाव दिलं रेग्युलेटिंग ऍक्ट नावाचा कायदा. आणि या रेग्युलेटिंग ऍक्ट कायद्यानुसार बंगाल प्रांताचा गव्हर्नर हे पद बंद करण्यात आलं आणि आता नवीन पद निर्माण झालं. या नवीन पदाला म्हणतात बघा, बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल. आता नवीन पद काय आलं, गव्हर्नर जनरल, सर्वांसाठी समावेशक असं पद. आता बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल काय पद झालं, बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल. आता बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, तर तू नाव, तू ते नाव लक्षात घे, तू नाही, तू गव्हर्नर जनरल होण्या इतपत लायकीचा नाही, वॉरन हेस्टिंग. कोण होता? लॉर्ड वॉरन हेस्टिंग. याच्या कालावधीत भारतात मोकार गोष्टी घडल्या. काय घडलं बाबा, तर याच्या कालावधीत टिपू सुलतानचे वडील हैदर अली आणि वॉरन हेस्टिंग यांच्यात युद्ध झालं. याच्या कालावधीत पहिलं मराठा युद्ध 1775 पासून 1782 7 वर्ष युद्ध चाललं. हे युद्ध सालबाई नावाचं गाव आहे इथं तह झाला आणि या सालबाईच्या तहाने ठाणे आणि सास्ती हे दोन शहरं, ज्याला आपण वसई म्हणत होतो, हे दोन शहरं मराठ्यांना देण्यात आले कारण मराठ्यांचा या युद्धामध्ये विजय झाला. याच्या कालावधीत, वॉरन हेस्टिंगच्या कालावधीत मोकार प्रकरण घडले. मग मोकार कोणकोणते प्रकरण घडले, तर याच्या कालावधीत महत्वाची गोष्ट, राजा नंदकुमार फाशी प्रकरण, याच्या कालावधीत राणी बेगम प्रकरण, याच्या कालावधीत रोहिल खंड प्रकरण, राजा चेता सिंह प्रकरण. आता ही प्रकरणं काय आहेत हे आपल्याला डिटेल इतिहासामध्ये पाहायचे. सांगायचं तात्पर्य, तुला इतिहासाची विभागणी करताना मेन गोष्ट काय आहे, गव्हर्नर जनरल पहिल्यांदा फास्ट लिहिता यावे. बर, पहिल्यांदा मी तुला डायरेक्ट पहिले लिहून दाखवतो आणि मग सांगतो कोणाच्या कालावधीत काय काय मोकार कार्यक्रम झाला होता.
पाय लक्षात घ्या. म्हणजे पहा कोण आलं, वॉरन हेस्टिंग. आता तुम्हाला जर विचारलं गव्हर्नर जनरल कसे लक्षात ठेवायचे, कन्सेप्ट क्लिअर करा. काय म्हणलो मी, पहिल्यांदा बंगाल प्रांत आणि या बंगाल प्रांतासाठी पहिलं पद निर्माण झालं गव्हर्नर. बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर कोण म्हणलं, तर रॉबर्ट क्लाहिव्ह. कोण आहे बाब्या, रॉबर्ट क्लाहिव्ह. याचा कालखंड तुला जर विचारला तर पहिल्यांदा 1757 ते 1760 आणि 1760 ते 1767 दोनही वेळा यानं बंगाल प्रांताचा गव्हर्नर म्हणून काम केलं. मोकाट पैसा लुटला आणि हे दलिंदर स्वतःची आत्महत्या करून मरून गेले. हे याच्यानंतर इथं पाहिलं आपण कोण आला, वल्सर्ट. कोण आला, वल्सर्ट, 1767 ते 1769. पुढं आपण काय पाहिलं, इथं आला लॉर्ड कार्टियर. यानं रॉबर्ट क्लाइव्हच्या पावलावर पाऊल टाकलं आणि 1769 ते 72 पर्यंत मोकार भ्रष्टाचार केला आणि हे बी भिकारचोट भारत सोडून निघून गेलं. आता आपल्या भारतात आपण पाहिलं 1773 कायदा आला. या कायद्याला तुम्हाला नाव दिलं रेग्युलेटिंग ऍक्ट कायदा. आणि इथं आता एक नवीन पद निर्माण झालं, त्या पदाला आपण नाव दिलं गव्हर्नर जनरल. ही गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची. मग बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल तुला विचारलं कोण, तर तुझं नाव हे बब्या वॉरन हेस्टिंग. काय तुझं नाव, वॉरन हेस्टिंग. हां बरोबर आहे, मग झुकेगा नाही साला. इंग्रजांना तुला झुकू झुकू हाणले, तू आगाव काहीच बपाऱ्या मारू नको. तू त्या काळात असता तर पहिले तूच मार खाल्ला असता. हां त्याच्यानंतर पुन्हा आज काय टेडी डे आहे म्हणा. बर बर, तुला टेडीबद्दल मी 2 मिनटं बोलतो, जरा असं फक्त लक्ष दे जरा असं, है ना. हां वॉरन हेस्टिंग मग यांचा कार्यकाल चालू झाला 1773 पासून 1785. याच्या कालावधीत आपल्या भारतात मोकार कार्यक्रम झाला. नंदकुमार प्रकरण, नंदकुमार फाशी प्रकरण, राजा चेतासिंह प्रकरण. याच्या कालावधीत आपल्या भारतामध्ये बेगम प्रकरण. याच्या कालावधीत आपल्या भारतामध्ये रोहिलखंड प्रकरण, हैदर अली विरुद्ध वॉरन हेस्टिंगचे युद्ध. याच्या कालावधीत महत्त्वाची गोष्ट, मराठा आणि वॉरन हेस्टिंग यांचं पहिलं इंग्रज विरुद्ध मराठा पहिलं युद्ध. 7 वर्ष युद्ध चाललं, सालबाईच्या तहानं संपलं. ठाणे आणि सास्ती शहर मराठ्यांना इथं देण्यात आले. याच्या कालावधीत आपल्या भारतात कलेक्टर नावाचं पद. याच्या कालावधीत आपल्या भारतात 1 जानेवारी 1781 भारतात पहिलं वृत्तपत्र बंगाल दी गॅझेटची सुरुवात. बंगाल दी गॅझेट या वृत्तपत्राचे संपादक जेम्स हिके या दलिंदरानं वॉरन हेस्टिंगच्या बायकोबद्दल लिहिलं. आता त्याला ती आवडत असेल, त्याचं काही जुगाड असेल, ती नाही म्हणली, यानं तिच्याबद्दल लिहिलं. वॉरन हेस्टिंगला कळालं, वॉरन हेस्टिंगनं त्याचं वृत्तपत्र बंद करून टाकलं. कोणतं, बंगाल दी गॅझेट. याच्या कालावधीत महत्वाची गोष्ट, शाकुंतल नाटकाचं मराठीत इंग्रजी भाषेत रूपांतरण. याच्या कालावधीत गीता या ग्रंथाचं इंग्रजी भाषेत रूपांतरण, म्हणजे या पण गोष्टी घडल्या. याच्या कालावधीत आपल्या भारताची राजधानी कोलकाता हे शहर करण्यात आलं. 1911 आपल्या भारताची राजधानी कोलकाता बदलली आणि आपण नवीन राजधानी केली दिल्ली. दिल्ली सध्या यमुना नावाच्या नदीकाठी आहे. तिथं 70 लोकांची विधानसभा आहे. तिथलचे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल. त्यांचा पक्ष आहे आम आदमी पार्टी. पक्षाचं चिन्ह आहे झाडू. पक्षाचं घोषवाक्य आहे मुझे मेरा स्वराज्य चाहिए. 67 जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे बब्या. आता काय झालं, याच्या कालावधीत आणखी मोकार कार्यक्रम कोणता, सर्वोच्च न्यायालय. 1773 ते 1785 या कालावधीत बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग याच्या कालावधीत भारतात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालय कोलकाता इथं निर्माण करण्यात आलं. आणि कोलकाता सर्वोच्च न्यायालयाचा पहिला सरन्यायाधीश बनला सर एलिझा इम्पे. कोण बनला, सर एलिझा इम्पे. हो व्हॅलेंटाईन डे बद्दल मी बोलतो, काय हरकत नाही. हा हो मग ह्या काकांना चालू केलाय ते, मग ह्या मावशील प्रपोज केलता त्या ना, चलू दे तू. हे मी जे शिकवायला हे मोकार चालू आहे का नाही असो. आता दुसरा कोण आला, मग दुसरा आला बाब्या कॉर्नवालीस. कोण आला, कॉर्नवालीस. कॉर्नवालीस हा आला 1786 ते 1793 बंगाल प्रांताचा दुसरा गव्हर्नर जनरल. यानं काय केलं, त्याच्या कालावधीत आपल्या भारतात कायम धारा, धारा म्हणजे जमीन आणि कायम म्हणजे शेतकऱ्याच्या नावावर कायमस्वरूपी जमीन दिली. शेतकऱ्यांना जमीन पिकवण्याचा अधिकार दिला. आणि आपल्या भारतात कॉर्नवालीसच्या कालावधीत SP नावाचं पद निर्माण करण्यात आलं, सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस. तुला वनरक्षकला सरळ सेवेला विचारलं जातं यूज आर्टिकल. मग तुला विचारलं
एस पी तर तुला अँड हे आर्टिकल वापरायचे एस पी म्हणल्यावर हा पण त्याचा लॉंग फॉर्म दिला सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस तेव्हा तुला अ किंवा द हे आर्टिकल वापरायचे हे तुला कळावं आर्टिकल मध्ये आपण पाहूते हा उकारण आलीसनं काय केलं मग एस पी धारा नावाची संकल्पना उदयास आली आता दुहेरी व्यवस्था या दलिंदराच्या कालावधीत रॉबर्ट क्लाहिव दुहेरी शासन व्यवस्था मग हे झालं याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं याच्या कालावधीत हा याच्या कालावधीत काय घडलं बाबा टिप्पू सुलतान विरुद्ध कॉर्नवालीस 1790 ते 1792 कालावधीत झालेलं मैसूर प्रांतातलं युद्ध ही पण घटना इथं घडली हा या मोकार कॉर्नवालीच्या कालावधी पण हे चांगलं होतं जरा असं पुढे हे मेलं एकदा कशामुळं मेलं ते मी सांगतो मग तिसऱ्यांदा कोण आला तिसऱ्यांदा आला सर जॉन शेअर सर जॉन शेअर इसवी सन 1793 पासून 1798 पर्यंत याच्या कालावधीत आपल्या भारतात मोकार पद्धती चालू झाल्या कोणत्या रयतवारी पद्धत महालवारी पद्धत ह्या पद्धती याच्या कालावधीत चालू झाल्या आणि कायमधारा पद्धत भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली कोण सर जॉन शेअर याच्या कालावधीत बंगाल प्रांताचा तिसरा गव्हर्नर जनरल आता बंगाल प्रांताचा चौथा गव्हर्नर जनरल या चौथ्या गव्हर्नर जनरलचं नाव होतं लॉर्ड वेलस्ली आता पहा लॉर्ड वेलस्ली 1799 पासून 1805 पर्यंत बंगाल प्रांताचा गव्हर्नर आता हे दलिंदर स्वतःला बंगाल प्रांताचा सिंह म्हणायचं काही लोक नाही का मी सिंह आहे म्हणते दोन झापडा पडल्या की नीट होते 90 पेली फाडून टाकील हे करतो ते करतो म्हणते ना तसं हे वेलस्ली स्वतःला बंगाल प्रांताचा सिंह समजायचं आणि या मोकाराने एक नवीन कार्यक्रम केला काय आपल्या भारतात तैनाती फौज काय आणली तैनाती फौज म्हणजे काहीच नाही आपल्या भारतात त्या काळी काय होतं माणसाच्या हाताला काम नव्हतं मग रिकामं डोकं सैतानाचं माहेर घर मग असे जे मोकार होते या मोकारांना यानं एकत्र केलं ज्यांचा अंग मजबूत हे ना जे बॉडी बिल्डर हे 18 पोळ्या काला करून खाते याला त्यानं काय केलं गणवेश दिला आणि त्याला केलं समजा महत्वाची गोष्ट सैनिक त्या काळचे हे भिकार छोट आत्ताचे नाही आता आपण जे श्वास घ्यायलो आपण जे जगायलो है ना आपल्या घरात शांत चित्तानं झोपायलो त्याला कारणीभूत महत्वाची गोष्ट सीमेवर उभा असलेला लक्षात घ्यायचंय तो भारतीय कुठल्या तरी गोर गरीब कुटुंबातला जवान आणि कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये खाकी वर्दी घालून आपलं संरक्षण करणारा पोलीस शिपाई या दोघांमुळे आपला कार्यक्रम बरोबर चालू आहे त्यामुळे तू त्यांना शिवा देऊन त्यांच्याबद्दल कधी कधी वाईट बोलून स्वतःलाही ग्रेट असण्याचे स्वप्न पाहू नको आगाऊ काही गोष्टी करू नको कळलं कारण आपण आपल्या लोकांची इज्जत केल्यानं आपली लोक आपल्या नजरेत मोठी करा म्हणजे लोक त्यांना मोठं करतील ही सध्या काळाची गरज आहे हा तैनाती फौज म्हणजे काय यानं आपल्या भारतात मोकार 50,000 पोरायलं डायरेक्ट वर्दी घातली आणि त्या यायला केलं सैनिक आणि यायला सैनिक केल्यावर काउन केलं तर आपल्या भारतात त्या काळी वेगवेगळ्या स्वरूपाचे राजे होते आणि या राजायचं एकमेकात पटायचं नाही कोणी कोणाची बायकूच पळून घेऊन जाय कोणी कोणाच्या राज्यावरच आक्रमण कर कोणी कोणाचं गहूच घेऊन जाय कोणी कोणाची ज्वारी चोरून जाय कोणी कोणाचे हरभरे चोरून ने असे मोकार कार्यक्रम आपल्या देशात चालायचे आणि हे कार्यक्रम चालल्यामुळे या राजांचं या राजासोबत या राजाचं या राजासोबत पटत नसायचं मग पटत नसल्यामुळे हे एकमेकावर आक्रमण केल्यामुळे यायचे युद्ध व्हायचं ना मग यायचं युद्ध होत असल्यामुळे प्रत्येकाला गरज पडायची सैनिकाची मग या दलिंदराने एक नवीन प्लॅन आणला कोणता सैनिक राखीव ठेवायचे सध्या जसं आपण पाहिलं असेल की तुम्ही माजल्यावाणी केलं तुम्ही आगाव सरकारला बेजार केलं तुम्ही बिनाकामी रस्त्यावर येऊन धिंगाणा करायले तर पोलिसांना सहकार्य करण्यासाठी राज्यात एक दल असते SRPF स्टेट रिझर्व पोलीस फोर्स राज्य राखीव पोलीस दल आणि मग त्या SRPच्या पोलीसवाल्यांना एकच शिकवल्या जाते तुला हाणायचं कसं ते नाव सांगित नाही काहीच नाही फक्त एकच विचारते तू रोडवर आला कसा असं धुतय तुला आणि पोलीसवाले कधीच मास्तरावानी हातावर मारत नाहीत ते एकाच जागी मारतात की तू चोळायला गेला की पुन्हा डबल एक मारतात पुन्हा चोळायला गेला डबल एक मारतात हा त्याच्या नादी तुला लागायचं नाही ओके मग काय म्हणलो आपण मग हे सैनिक यानं तयार केले आणि हे सैनिक त्यानं ठरवलं आता आपण या राज्याचं युद्ध करायचंय या राजाकडे सैनिक कमी आहे याच्याकडून पैसे घ्यायचे आणि हे सैनिक याला किरायान द्यायचे सैनिक कुठले भारताचे राजा कुठला भारताचा युद्ध कोणासोबत भारतातल्या राजासोबत भारतातल्या राज्याचे सैनिक भारतीय आपणच आपल्याला बेमोत हल्लं का नाही एवढे नालायक त्या काळी आपले लोक होते त्या काळी
ही पण गोष्ट लक्षात घेणं गरजेची आहे. आपणच आपल्याबरोबर चांगले राहिले, याला जरासा पगार भेटला, याने डायलॉग मारला, माणसानं खाल्लेल्या मिठाशी एकनिष्ठ असावं आणि याच भिकार चोटानं आपल्या सैनिकाला हल्लं ना, याचा पगार कोण घ्यायचा पुन्हा? वेलसली म्हणजे सांगायचं तात्पर्य, कुत्र तू हा पाळलं, त्याला जेव तू घालू लागला, त्याला बेल्ट घेऊन दररोज सकाळी फिरू लागला, पण ते कुत्र संध्याकाळी लोकांच्या घरात जाऊन बसू लागलं, त्याचं संरक्षण करू लागलं, कार्यक्रम बिघडला का नाही आपला? आहे म्हणजे आपल्या देशातली ही शोकांतिका होती भाऊ, हे काम चालू केलं या वेलसलीनं. कोणा केलं? वेलसलीनं. त्याला आपण म्हणतो तैनाती फौजेचा जनक. आणि ही तैनाती फौज भारतात मग त्यानं पहिल्यांदा लागू केली कोणावर? तर हैदराबाद संस्थानाच्या निजामावर. हे हैदराबादवाले बी जरा असे उड्या मारू लागले, म्हणून कार्यक्रम काय झाला? तर मग ऑपरेशन पोलो मोहीम, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर 1948, है ना, व्यंकटेश भगवान खेडगीकर उर्फ स्वामी रामानंद तीर्थ त्यांच्या नावावर 1994 नांदेडमध्ये काय आहे? स्वामी रामानंद विद्यापीठ. हे तुला माहीत असावं, SRTMU म्हणतो तू. हा तर लक्षात घे, मग यानं तैनाती फौज चालू केली. ही तैनाती फौज कोणावर सक्ती केली? सक्ती केली. आता ते काय झालं, राजा राज्यामध्ये युद्धच होईना, मग युद्ध होत नसल्यामुळे कोण सैनिक बी भाड्यानं घेईना, आणि भाड्यानं घेतल्यामुळे याच्यात काय झालं, हे मोकार 50,000. आता याच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला, मग करायचं काय बाबा? यायचा पगार कोणीतरी देईना, म्हणून काय केलं, यानं बळच 20,000 लोक कुठल्या तरी राजाकडे पाठवले आणि सांगितले यायचं खाणं पिणं तू करायचं. ते म्हणला मला गरज नाही, बळच ठेव म्हणला. मग बळच 20,000 पाठवल्यामुळं त्या सैनिकाच्या किरायावर वांदे झाले का नाही? आणि मग असे वांदे कोणासोबत झाले? तर टिपू सुलतान सोबत. आणि मग टिपू सुलतानच्या या तैनाती फौजेच्या नकारामुळे 4 मे 1799 श्रीरंगपट्टणम या ठिकाणी लढाई झाली. आणि या लढाईमध्ये टिपू सुलतान, महत्वाची गोष्ट, या ठिकाणी त्यांचं निधन झालं 4 मे 1799. कोणाचं? टिपू सुलतानचं. मग ही तैनाती फौज मराठ्यांवर सक्तीची करण्यात आली आणि मराठे तैनाती फौजेचा करार देत नाहीत किंवा पगार देत नाहीत म्हणून 1802 ते 1804 या कालावधीत, प्रत्यक्ष 1802 दुसरं मराठा युद्ध झालं. या युद्धामध्ये मात्र मराठ्यांचा पराभव झाला आणि पराभव झाल्यामुळे काय झालं, इथं करार झाला, वसईचा करार. आणि वसईच्या करारानं जे ठाणे आणि सास्ती शहर सालबाईच्या करारानं आपण घेतले होते ते पुन्हा आपल्याला परत करावं लागले. ही गोष्ट इथं घडली बघा, ही गोष्ट कुठं घडली? इथं घडली. कोणाच्या कालावधीत? लॉर्ड वेलसली. मग या वेलसलीनं निजामावर, त्याच्यानंतर टिपू सुलतानवर आणि मराठ्यांवर तैनाती फौज सक्तीची केली. आणि हे दलिंदर इथून गेलं, हे दलिंदर इथून गेल्यावर काय झालं, याच्या जागी पुन्हा नवीन गव्हर्नर जनरल आला, तो 5व्या क्रमांकाचा, त्याचं नाव लॉर्ड कॉर्नवालिस. आता हा लॉर्ड कॉर्नवालिस दुसऱ्यांदा आला. मग कधी आला? जुलै 1805 ते ऑगस्ट 1805. हे कुठं गेलं माहितीये का? गाझियाबाद नावाचा जिल्हा आहे, संजय दत्तचा पिक्चर पाहिला तो, या गाझियाबाद जिल्ह्यात फिरायला गेलं. फिरायला गेल्यावर याला तिथं ताप आला, तापीपासून कॉलरा झाला, याला भुळभुळ लागली. आणि याच कालावधीत हा कॉर्नवालिस तडपू तडपू मेला, म्हणजे आपल्या भारतात पदावर असताना मरण पावलेला पहिला गव्हर्नर जनरल कोण? तर त्याचं नाव कॉर्नवालिस. आता कॉर्नवालिस मेला, कॉर्नवालिस मेल्यावर 6व्या क्रमांकाचा गव्हर्नर जनरल आपल्या भारतात आला. मग 6व्या क्रमांकाचा गव्हर्नर जनरल कोण आला? तर त्याचं नाव जॉर्ज बार्लो. काय नाव होतं? सर जॉर्ज बार्लो. हे काय माझे काका पुतणे नाहीत हा, इतिहासात जे दिले ते मी सांगायलो. मी काय गांधीजीसोबत फिरलेलो नाही, मी आपण पुस्तक वाचले, काही पुस्तकात इकडं तिकडं दिलं असेल तर थोडंफार आपण ॲडजस्ट करायचं. हा हा, मग जॉर्ज बार्लो, या जॉर्ज बार्लोनं आपल्या भारतात धार्मिकता जास्त निर्माण केली. म्हणजे आपल्या भारतात जर हिंदू सैनिक असेल तर त्याला कपाळावर टीका लावण्यास बंदी घालण्यात आली, जर मुस्लिम सैनिक असेल तर त्याला दाढीचा कट करण्यास बंदी घालण्यात आली. आणि म्हणून 1857 उठावालं हे भिकारचोट अनपेक्षित कारणीभूत आहे. 1857 उठावाचं पहिलं कारण काय आहे तर तुला माहित आहे काय? तैनाती फौजेचा दुष्परिणाम. दुसरं कारण काय आहे? धर्मावर आलेलं संकट. मग या जॉर्ज बार्लोनं काय केलं? आपल्या भारतात हिंदी सैनिक असेल तर कपाळावर गन लावायचा नाही, मुस्लिम सैनिक असेल तर दाढीचा कट करायचा नाही. हा नंतर बोलू आपण राज्यघटना कलम 21, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम 19, ते नंतर बोलायचं आपल्याला. आणि मग पाहू जर असं कर्नाटक हिजा प्रकरण काय. ओके, आज लय मोठा सिलेबस आहे आपल्याकडे. तर जॉर्ज बार्लो आपल्या भारतातून गेला आणि यानंतर दलिंदर पुढचं आलं, त्याचं नाव होतं ऍकलँड आर्ल ऑफ मिंटो. ऍकलँड आर्ल ऑफ मिंटो. आणि हा आला 1800, म्हणजे आता जॉर्ज बार्लो काय होता मग? जॉर्ज बार्लो होता 1805
ते 1807 मध्ये, हा आला 1807 ते 1813 मध्ये. यानं आपल्या भारतात 1813 ला काय केलं, तर चार्टर ऍक्ट कायदा क्रमांक 2 आपल्या भारतात आला. याच्या अगोदर 1793 ला वॉरन हेस्टिंगच्या कालावधीत 2 कायदे आले होते. एक कायदा होता पिट्स ऍक्ट, बंगाल प्रांताच्या गव्हर्नर जनरलला मुंबई आणि मद्रास प्रांताच्या गव्हर्नरवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार, आणि एक आला 1793 पहिला चार्टर ऍक्ट, आणि आता दुसरा 1813 चार्टर ऍक्ट कायदा क्रमांक 2. या कायद्यानं काय केलं बाबा, जे भारतातलं काय होईल ख्रिश्चन धर्म स्वीकारेल त्याला पितृसत्ताक पद्धतीनं वारसा हक्क, म्हणजे तुला थोडेफार पैसे भेटतील, घर भेटल, आणि यामुळं भारतातले जे काही लाचार लोक होते, काही भारतातले काही है ना महत्वाची गोष्ट, त्याला धर्म बिर्म संकल्पना, देश स्वातंत्र्य ही संकल्पना काही घेणं देणं नव्हती, ज्याला पैशाशी घेणं होतं, अशानं काय केलं, इथं धर्मांतरण केलं. यांनी काय केलं, इथं धर्मांतरण केलं. म्हणजे मुळात तू पहा, इंग्रज लोक भारतात कसे होते, स्मार्ट गोरे होते, आणि सध्या भारतात जे ख्रिश्चन आहेत ते कसे आहेत याबद्दल मी बोलू नाही, कारण भारत हा विविधतेतून नटलेला जरी असेल तर तो एकात्म एकसंघ असणारं राष्ट्र आहे. हा असो, हा आता हे 7वा आला. आता पहाय कोण आला, ऍकलँड अर्ल ऑफ मिंटो. आता इथं 8व्या क्रमांकाचा आला, याचं नाव होतं मार्क्विस ऑफ हेस्टिंग. काय नाव होतं, मार्क्विस ऑफ हेस्टिंग. आता मार्क्विस ऑफ हेस्टिंग यांचा कालखंड 1813 ते 1823 या कालखंडामध्ये गव्हर्नर जनरल बंगाल प्रांताचा, त्याचं नाव 7व्या क्रमांकाचा, 8व्या क्रमांकाचा मार्क्विस ऑफ हेस्टिंग. याच्या कालावधीत पामर नावाची एक कंपनी होती ब्रिटिशांची, या कंपनीनं मोकार भारतात भ्रष्टाचार केला, यांनी ठगांचा बंदोबस्त केला. याच्या कालावधीत तिसरं मराठा युद्ध झालं इसवी सन 1818 ला, आणि या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे काही स्वराज्य निर्माण केलं हे कुठल्या तरी काही लोकांनी शासक म्हणून वापरत असताना ते इंग्रजांसोबत टिकू शकले नाही, आणि या ठिकाणी मराठी सत्तेचा या ठिकाणी अस्त झाला असं म्हणता येत नाही, मात्र त्या ठिकाणी त्या सत्तेचा पराभव झाला. इसवी सन 1818 तिसरं मराठा युद्ध या ठिकाणी झालं बाब्या, कोण्या ठिकाणी, मार्क्विस ऑफ हेस्टिंग याच्या कालावधीत. मार्क्विस ऑफ हेस्टिंग याचा कालखंड या ठिकाणी गेला, आणि कालखंड या ठिकाणी गेल्यावर इथं 1823 ते 1828 या कालावधीत बंगाल प्रांताचा पुढचा गव्हर्नर जनरल बनला. या पुढच्या गव्हर्नर जनरलचं नाव हे बघा 9व्या क्रमांकाचा, त्याचं नाव लॉर्ड आर्मेस्टर. याच्या कालावधीत ब्रह्मी युद्ध, आपल्या भारताच्या पूर्वेला ब्रह्मादेश नावाचं राष्ट्र आहे ज्याला ब्रह्मीदेश म्हणायचो, सध्याचं नाव आहे म्यानमार. आपल्या भारताला 7 राष्ट्रांच्या सीमा लागून आहेत. भारताला सर्वाधिक सीमा लागून आहे बांगलादेशाची, ती आहे 4096 किलोमीटर लांबीची. किती आहे, 4096 किलोमीटर लांबीची. ओके, हां 2 मिनटं, जय पुष्पा जय ललिता सर्वच घेतो, थांब जरास, तू झुकेगा नाही, तेरे को झुका झुका के मैं मारूंगा, 2 मिनिट ठेर सिर्फ. हां आता काय म्हणलो मी, आर्मेस्टर. या आर्मेस्टरच्या कालावधीत काय झालं, मग ब्रह्मी युद्ध. ब्रह्मी म्हणजे सध्याचा म्यानमार नावाचा देश जो आपल्या भारताच्या पूर्वेला आहे, आणि भारताच्या पूर्वेलाच बांगलादेश आहे, ज्या बांगलादेशाची भारताला 4096 किलोमीटर सीमा लागून आहे. भारताला सर्वात कमी सीमा अफगाणिस्तानची आहे, आणि जे काही दलिंदर राष्ट्र आहे पाकिस्तान त्याची 3310 किलोमीटर सीमा आपल्या भारताला लागून आहे. आपल्या भारताला 15200 किलोमीटर सीमा 7 राष्ट्रांच्या लागून आहेत बघा, प्रत्यक्ष 6 कळलं, हा 7च खाली न लागून असणार आहे श्रीलंका. आता मुख्य गोष्ट काय आहे, आर्मेस्टर या ठिकाणी गेला, आणि आर्मेस्टरच्या नंतर 10व्या क्रमांकाचा गव्हर्नर जनरल आला. या गव्हर्नर जनरलचं नाव आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. आता याचा कालखंड गव्हर्नर जनरल 1828 ते 1833. यानं आपल्या भारतात काय मोकार कामं केले, मग यानं आपल्या भारतात पहिल्यांदा काय केलं, तर यानं आपल्या भारतातल्या लोकांना नीट करण्याचा प्रयत्न केला. मग काय नीट प्रयत्न केला, आपल्या भारतातल्या विधवा महिलांना लग्न करण्याचा अधिकार देण्यात आला. यापूर्वी आपल्या भारतात काय होतं, एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावला तर एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावल्यावर काय पद्धत होती, तिला बळजबरीच नवऱ्याला जाळल्यावर जी चिता असती का त्या चितात फेकायची, तिची इच्छा बी नसली बळच फेकायचे. कधी कधी तिचं लयच प्रेम असलं तर ती मनानंच उडी मारायची. याला नाव होतं सती प्रथा. नवऱ्याच्या माग सर्व सोडून निघून जाणे, या जगाचा निरोप घेणे है ना, कालवश होणे, दिवा मावळणे,
प्रकाश ज्योत मालवणे, जनता पोरकी करणे, आपल्या भाषेत मरणे, हे कार्यक्रम इथं होता. मग यानं काय केलं, विधवांना भारतात विवाह करण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि आपल्या भारतात विधिवेशी पहिल्यांदा विवाह ईश्वरचंद्र विद्यासागर नावाच्या माणसानं केला. विधिवेशी विवाह त्या काळी लग्न 5-6 मध्येच व्हायचं. इथं एक आपल्या भारतात माणूस आला, त्याचं नाव होतं भाऊ राजाराम मोहन राय. राधानगरी पश्चिम बंगाल मिरत नावाच्या जिल्ह्यामध्ये याचा जन्म झाला आणि यांचा मृत्यू झाला 1833 ब्रिस्टॉल लंडन नावाचं ठिकाण आणि इंग्लंड नावाचं राष्ट्र. संवाद कौमुदी हे प्रमुख वृत्तपत्र, त्याच्यानंतर वेदांत सार, समाचार चांडिका हे प्रमुख ग्रंथ आणि या राजाराम मोहन रायच्या मोठ्या भावाची बायको जगन मोहन रॉय, त्याच्या मोठ्या भावाच्या बायकोचं नाव आलक मंजिरी देवी. आता जगन मोहन राय मरण पावल्यामुळं आलक मंजिरी देवीला बळच घरच्यानं उचलून चितत फेकलं. ती मेलीन भाऊ, ती मेलेली घटना पाहिली राजाराम मोहन रायनं आणि राजाराम मोहन राय आपल्या भाऊजईबद्दल लय आपुलकीनं वागायचे. आता भाभी मा होती हे बरोबर आहे. मग राजाराम मोहन रायला ही गोष्ट खटकली आणि त्याने ठरवलं काही हो मला ही पद्धत बंद करायची. मग ही पद्धत बंद करायची म्हणून पश्चिम बंगालमधून हे भाऊ पैदल 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 दिल्लीपर्यंत गेला आणि दिल्लीला भेटला कोणाला, लॉर्ड विल्यम बेंटिंगला. या लॉर्ड विल्यम बेंटिंगकडून त्याने एक कायदा पास करून घेतला. तो कायदा 4 डिसेंबर 1829 इथून पुढं भारतात सती जाण्याची प्रथा बंद करण्यात आली. मग सती प्रथा बंद कोण केली, राजाराम मोहन राय. कोण केली, राजाराम मोहन राय. ओके, हाही कार्यक्रम याच्या कालावधी झाला. आता लॉर्ड विल्यम बेंटिंग याचा कार्यखंड इथं समाप्त झाला आणि भारतात एका नवीन पदाची निर्मिती झाली. मग नवीन पद कोणतं बाबा, आतापर्यंत पद होतं पहिल्यांदा बंगाल प्रांताचा गव्हर्नर, नंतर झालं बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल आणि आता एक नवीन पद निर्माण झालं, ते आहे भारत देशाचा गव्हर्नर जनरल. आता काय म्हणतोय, भारत देशाचा गव्हर्नर जनरल. आता कार्यक्रम बिघडला, म्हणजे 1833 खऱ्या अर्थानं आता आपण इंग्रजांचे मोकाट गुलाम झालो. आता आपल्याला इंग्रजाच्या विरोधात युद्ध करायचे, इंग्रजाच्या विरोधात भांडणं करायचे, हा प्रत्येक गोष्टी. हा तू टेडीबद्दल बोलू नको, है ना, तू तिला भावलं देऊ नको. तिला भावलं देण्याच्या नादात तू भावलं झालं, है ना, तुहा जीव तिच्यात आणि तिचा जीव भावल्या आणि मग तुहा होईल तात्या इंचू. ओम भग्नी भागोदरी पद्मासे यौनी ओम भट स्वहा. तिच्या नादी लागू नको, तिला भावलं देण्याचा प्रयत्न करू नको. तू भावलं होईल आणि तुला कोणी उचलू उचलू आपतील. हा जे हे ते चांगलं आहे, चलू दे, नीट अभ्यास करा. हा भारताचा गव्हर्नर जनरल. मग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, तर पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक. मग गव्हर्नर जनरल म्हणून याने काय काम केलं, तर आपल्या भारतात याच्या कालावधीत मेकॉलेचा सिद्धांत आला. या मेकॉलेचं म्हणणं आलं, भारतात जे मोकार श्रीमंत आहेत त्याला शिकू द्या, त्या श्रीमंताची इच्छा असेल तर ते गरीबाला शिकवील. म्हणजे मोठ्या लोकांकडून शिक्षण लहान लोकांकडे पसरत पसरत जाईल, याच्या या शिक्षण पद्धतीला आपण नाव दिलं मेकॉलेचा झिरपता सिद्धांत. मेकॉलेचा शिक्षण विषयक झिरपता सिद्धांत, ही गोष्ट याच्या कालावधीत झाली. याच्या कालावधीत कोलकात्याला मेडिकल कॉलेजची निर्मिती झाली. काय झाली, मेडिकल कॉलेजची निर्मिती कोणाच्या कालावधीत, लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या कालावधीत. आता दुसरा भारत देशाचा गव्हर्नर जनरल, त्याचं नाव चार्ल्स मॅटकॉफ. हे नावं तुला पाठवणं म्हणजे मजाक नाही, लय अभ्यास करावं लागते, सातत्य संयम आणि आपलं आपल्यावरच लक्ष, आपलं आपल्यावरच प्रेम, तेव्हा अभ्यास होतो, तेव्हा कुठतरी नोकरी लागती. नाही तर मोकार, तुझ्या डोक्यात लोकांबद्दल विचार आहेत, तुझ्या डोक्यात लोकांचे विचार आहेत, त्यामुळे लक्षात घ्यायचं तू कधीच चांगलं होणार नाही. काय, हा एक गोष्ट महत्वाची, तेरी सोच अच्छी है किसी के लिए अच्छी है तो समझो ऊपरवाला सब कुछ तेरा अच्छा करने वाला है. ही पण गोष्ट महत्वाची. हा हा काय म्हणलं भाऊ, चार्ल्स मॅटकॉफ याला म्हणतात भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तीदाता. याने आपल्या भारतातल्या लोकांना पेपर चालू करायचं संधी दिली. भारतीय वृत्तपत्राचा याला म्हणतात मुक्तीदाता. हे फक्त 3 महिने गव्हर्नर जनरल होतं भारताचा. कोण, चार्ल्स मॅटकॉफ. चार्ल्स मॅटकॉफ गेल्यावर इथं तिसरा आला, त्याचं नाव आता इथं लक्षात घ्या, म्हणजे हे सर्वात महत्वाचं आहे. काय मग, ऑकलँड, लॉर्ड ऑकलँड मिंटो.
पहा चार्ल्स ऐकलैंड म्हटलं तरी चालतंय किंवा चार्ल्स ऐकलैंड मिंटो म्हटलं तरी चालतंय. मग याचा कालखंड 1836 ते 1842 हे काय होतं मग पहा लॉर्ड विलियम बेंटिंक 1828 ते 1835 लॉर्ड चार्ल्स मॅटकॉप 1835 ते 35 तीनच महिने फक्त हे आपल्या भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून काम केलं. मग कोणाला ऐकलैंड मिंटो कोणाला ऐकलैंड मिंटो याच्या कालावधीत आपल्या भारतात काय झालं तर याच्या कालावधीत आपल्या भारतात हे जे जीवनावश्यक पदार्थ आहे का मीठ या मिठावर या भिकारचोट इंग्रजांनी टॅक्स लावला. काय लावला टॅक्स लावला आणि हा टॅक्स मिटवण्यासाठी गांधीजीला दांडी यात्रा काढावी लागली. गांधीजी 12 मार्च 1930 साबरमतीहून दांडीला पोहोचले 5 एप्रिलला 6 एप्रिलला मीठ घेतला हातात आणि सांगितलं इथून पुढे कोणीही मिठाचा कर देणार नाही. या घटनेचं वर्णन एल्बर्ट वरून नेपोलियन मायदेशी परतला असं सुभाषचंद्र बोस यांनी केले. गांधीजी 5 एप्रिलला पोहोचले 6 एप्रिलला मिठाचा सत्याग्रह झाला. गांधीजीला पोहोचायला 24 दिवस लागले. ते अंतर होतं 385 किलोमीटर. निघले कुठून होते साबरमतीहून पोहोचले कुठं होते दांडीला. अनावधानाने एकनाथ पाटील सरांच्या पुस्तकात ती तारीख 2 झाली तर त्याच्या बाजूला 1 लिहि हा 12 मार्च तारीख ती हा 2 मार्च नाही. हा मग काय झालं ऐकलैंड मिंटो याच्या अगोदर ऐकलैंड आर्लो ऑफ मिंटो आला होता ते बी लक्षात घे 1807 ते 1813 हा आहे 1836 ते 1842. मग इथं चौथा आला या चौथ्याचं नाव होतं लॉर्ड एलनबरो. काय होतं लॉर्ड एलनबरो आणि या एलनबरोचा कालखंड होता 1842 ते 1844. याच्या कालावधीत पहिलं इंग्रज शीख युद्ध ही घटना आहे. आता हे डिटेलेशन पाहायचं आहे. राजा रणजित सिंह ज्याला छोटा नेपोलियन का म्हणायचं शीख युद्ध का घडलं है ना ह्या प्रत्येक गोष्टी याचे प्रसाद लॉर्ड डलहौसीच्या कालावधीत काय उमटले तो अनपेक्षितरित्या 1857 उठावला का कारणीभूत आहे ह्या प्रत्येक गोष्टी. हा आता मेन गोष्ट काय माहितीये का लॉर्ड एलनबरो आला आणि एलनबरोच्या नंतर आपल्या भारतात 5व्या क्रमांकावर आला याचं नाव होतं लॉर्ड हार्डिंग पहिला. मग तुला विचारलं दुसरा कधी तर 1909 ते 1916 हार्डिंग दुसरा आपल्या भारतात आलता तेव्हा आपल्या भारताची राजधानी दिल्ली करण्यात आली. कॅनडी दापत्य ठार झालं होतं मदनलाल धिंगरा प्रकरण आठवत असेल ना. हां ही घटना इथं घडली होती. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट पंचम जार झालता 1911 कोलकाता अधिवेशनात अधिवेशन त्या अधिवेशनात जनगणमनाचं गायन कोणा रवींद्रनाथ टागोर. आता ते आपल्याला पुढे इतिहास डिटेलमध्ये पाहायचं आहे. हो हार्डिंग पहिला कालखंड 1844 ते 1848 या दलिंदरांनी काय केलं फक्त इंग्रजांना भारतात रविवार सुट्टी जाहीर केली. दररोज काम करू करू तुम्ही थकलेत म्हणले तर रविवारची सुट्टी. आणि मग पुढं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारानं मानणारे नारायण मेघाजी लोखंडे यांनी जी काही कामगार मिल संघटनेची स्थापना 1880 केली होती मुंबईला त्या कामगार संघटनेच्या त्या मिलमध्ये भारतीय लोकांना सुट्टी देण्यात आली. म्हणून भारतात पहिल्यांदा कामगारांना सुट्टी नारायण मेघाजी लोखंडेने दिली. तर भारतात रविवार ही सुट्टीचा दिवस असावा असं पहिल्यांदा हे दलिंदर म्हणलं. कोण हार्डिंग पहिला. पण ही सुट्टी कोणाला होती तर लक्षात घ्यायचं ब्रिटिश कर्मचाऱ्यांना. त्याच्यानंतर आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळाली. मग कर्मचाऱ्यांना सुट्टी आहे पण कधी कधी शासनाला माझी विनंती आहे त्या शेतकऱ्याला पण सुट्टी द्या. दररोज ते बेजार होत आहे त्याला एक दिवस असा ठेवा की शासनाचा त्याला काहीतरी अतिरिक्त निधी यावा. त्या निधीनं कधीतरी त्यानं त्याच्या स्वतःच्या जीवनासाठी कुठंतरी आनंद जीवन व्यक्त करण्याचा प्रयत्न करावा. जिंदगीभर त्याचं काम 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 आणि त्या कामाला मिळत नाही उपलब्ध महत्वाची गोष्ट दाम हे तुला माहित आहे. आणि पुन्हा तू नेहमी म्हणतो शेतकरी जगाचा पोशिंदा मात्र भाव करण्यामध्ये तूच अग्रेसर असतो. तू छानपैकी नोकरी लागतो. तू ही छानपैकी 35 किलो वजनाची बायको तू मागं स्कूटीवर घेऊन जातो है ना मोटरसायकलवर घेऊन जातो आणि ती मेथीच्या जुडेचा अभ्यास भाव करते. ती कधी कधी दुधाचा भाव करते. ती कधी कधी 1/2 किलो वांग्याचा भाव करते. तू घेतीच 5 रुपयाचं त्याच्यात भाव करते. त्याच्यात भाव करताना पुन्हा सुट्टे नाही म्हणते तेव्हा तो काम आहे. तू शेतकऱ्याचा मुलगा असेल तर 2 तिच्या हॉपकडात वाजून द्यायची हे तू हो काम आहे. कारण पहिल्यांदा नुसतं मल्ल्यान होत नाही शेतकरी जगाचा पोशिंदा तर ते परिवर्तन पहिल्यांदा स्वतःच्या नजरेतून करावं लागेल. कारण आपण गरिबीतून पुढे जात असताना गरिबीची जाणीव ठेवली असेल तर खऱ्या अर्थानं तो गरीब मोठा होईल. नुसतं डायलॉग मारल्यानं काहीच होत नाही. हा म्हणजे त्याच्यासाठी एकदा बांधावर जावं लागेल. बांधावर गेल्याच्या नंतर रणरणत्या उन्हात फिरावं लागेल. आपल्या मायबापाच्या
त्याच्यानंतर माईच्या बापाच्या पायाला पडलेल्या भेगा पाहावं लागतील, तेही नाही झालं तर या कालावधीत पावसामध्ये काय घडलं, सोयाबीन कशी बुडाली हे तुला प्रत्येक माहिती आहे, त्यामुळे जरासं त्यांना सहकार्य करायचं. जेव्हा तुझ्यावर संकट येते तेव्हा शेतकरीच फक्त तुला साथ देतो. जगातला कुठल्याही ठिकाणी जाय तुला प्रत्येक वस्तू मोजून हे फक्त शेतकरीच असा आहे भाऊ, ते तुला सढळ हातान देते. तू शेंगा पाव किलो घेतल्या 10-12 मनान टाकते, हे ना हे तुला माहिती आहे. असं माप तराजू खाली असते, बाकी किराणा दुकानात जाय कुठेही जाय ॲक्युरेट असते तंतोतंत, हां म्हणजे हे पण गोष्ट तुला माहीत असावी, बाकी तू इच्छा आहे ना. लॉर्ड हार्डिंग पहिला या दलिंदानानं रविवार सुट्टी आपल्या भारतात चालू केली, आणि 6व्या क्रमांकावर कोण आलं, तर 6व्या क्रमांकावर आपल्या भारतात आला लॉर्ड हार्डिंग. आता हे लय बाबा, नाही सॉरी, कोण आलं, लॉर्ड डलहौसी. आता हे 6व्या क्रमांकावर आलं 1848 ते 1856, आणि याचं नाव होतं लॉर्ड डलहौसी. आता याचं नावच हे हौसी म्हणल्यावर यानं हौसाप्रमाणेच काम केले भाऊ, लय मोकार कामं केली यानं लॉर्ड डलहौसी. मग या लॉर्ड डलहौसीनं काय काम काय काय कामं केले, तर लॉर्ड डलहौसीनं आपल्या भारतात पहिल्यांदा तैनाती फौजेची बाकी जमा करायचं ठरवलं या दलिंदरानं, आणि याच्यामुळं ज्या ज्या राजाने तैनाती फौज स्वीकारली होती, जी तैनाती फौज वेलस्लीनं 1799 निर्माण केली होती, त्याची बाकी निर्माण जमा करण्यात यानं संस्थानं खालसा केले. ज्या ज्या राजाला स्वतःचा मुलगा नाही त्यानं कोणाचं ते दुसरं कार्ट दत्तक घेतलंय त्याच्या विरोधात यानं बंड पुकारलं, दत्तक वारसा विधेयक नामंजूर. म्हणजे ज्या राजाला स्वतःचा मुलगा नाही त्यानं कोणाचं ते पोरग दत्तक घेतलंय त्याच्या विरोधात यानं दिला लढा. मग याच्यामध्ये झासीचं संस्थान, नागपूर संस्थान, कानपूर संस्थान, अयोध्या संस्थान, ह्या संस्थानासोबत याचा काय झाला, कडवा संघर्ष झाला. त्याच्यानंतर काही संस्थानं देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांच्यावर देखील यानं आक्रमण केले. याच्यानंतर यानं आपल्या भारतात काय केलं बाबा, यानं आपल्या भारतात PWD पब्लिक वर्क डिपार्टमेंट, सार्वजनिक बांधकाम खात्याची निर्मिती केली. यानं आपल्या भारतात चलन, सर्वांसाठी कंपनीचं एकच चलन पाहिजे ही संकल्पना लॉर्ड डलहौसीनं आपल्या भारतात आली. आपल्या भारतात 1856 विधवांना कायदेविषयक विवाह करण्याचा अधिकार यांनी दिला. कोण दिला, लॉर्ड डलहौसीनं दिला. म्हणजे ह्या पण गोष्टी घेतल्या, बोरी दुआब नावाच्या प्रकल्पाची निर्मिती लॉर्ड डलहौसीनं केली. आणि लॉर्ड डलहौसीनं पुन्हा काय केलं, तर लॉर्ड डलहौसीनं महत्वपूर्ण घटना लक्षात घ्यायची आहे. आपल्या भारतात 16 एप्रिल इ.स. 1853 ला बब्या मुंबई या ठिकाणाहून ठाणे या ठिकाणापर्यंत 34 किलोमीटर अंतराची दुपारी 3:30 400 लोक बसणारी 13 एकूण बुग्या असणारी 3 इंजिन असणारी एक रेल्वे याच्या कालावधीत भारतात धावली. त्या रेल्वेच्या 3 इंजिनला नावं होते सिंध, साहेबा आणि सुलतान. काय नाव होते, सिंध, साहेबा आणि सुलतान. म्हणजे ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची, काय नाव होतं बाब्या, सिंध, साहेबा आणि सुलतान. याच्या कालावधीत भारतात दुसरी रेल्वे राणीगंज ते कोलकाता या 2 शहरादरम्यान धावली. याच्या कालावधीत डाकघर, याच्या कालावधीत तार यंत्रणा, म्हणजे कोलकाता या शहरातून डायमंड हार्बर या ठिकाणी भारतात पहिली तार पाठवण्यात आली. 15 जुलै 2013 भारतात तार यंत्रणा कायमस्वरूपी बंद करण्यात आली. मोबाईल आला, कोणी कोणाला भळाभळ मेसेज पाठवले, कोणी कोणाला रेकॉर्डिंग पाठवले, कोणी कोणाला कुठल्याही परिस्थितीत व्हिडिओ कॉल करायले, काही पाहिले, काही दाखवायले. हा मोकार कार्यक्रम आपल्या देशात चालू झालाय, म्हणून माय बापाला कळकळीची विनंती आहे, त्या पोरीवर त्या पोराकडे तो लक्ष पाहिजे, ते कोणाला व्हिडिओ कॉल करायले, कोणासोबत किती वेळ बोलायले, त्याचा क्रोम चेक कर, त्याच्या गुगलची हिस्ट्री चेक कर, त्यानं काय काय वायफळ पाहिले हे तुला पाहणं सध्या काळाची गरज आहे. देशाची संस्कृती टिकवायची तर कधी कधी लेकरांवर काही ठिकाणी बंधनं लागतील, तेव्हाच कुठंतरी आपल्या देशाची ही संस्कृती टिकवता येईल. तेव्हा छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, आणि त्या महाराष्ट्रात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे या नात्यानं तुम्हाला राहता येईल. नाही तर चलू द्या, मग ते टाकायले www.bappa.ddang.ddang.ddang. तर सिंध, साहिबा आणि सुलतान काय आहे, सिंध, साहिबा आणि सुलतान हे 3 नावं यानं दिली. याच्या कालावधीत आपल्या भारतात डाकघर, पोस्ट ही पण संकल्पना चालू झाली. आता एवढे मोकार कार्यक्रम यानं चालू केले, यानं आपल्या भारतात संस्थाने काय केले, खालसा केले, आणि संस्थाने खालसा केल्यामुळं 1857 उठावाचं एक प्रमुख कारण बनलं, ते कोणतं, तर महत्वाची गोष्ट, संस्था खालसा धोरण, संस्थाने खालसा धोरण. आणि नंतर काय मग, तात्कालिक कारण मंगल पांडे प्रकरण 29 मार्च 1857
है ना, 8 एप्रिल 1857 फाशी, मेजर ह्युसेनवर गोळी झाडली, हे आपल्याला इतिहासात पुढे पाहायचे. ओके, मग लॉर्ड लव्हसी झाला, 7व्या क्रमांकावर कोण आला, तर 7व्या क्रमांकावर आला लॉर्ड कॅनिंग, सर्वात शेवटचा गव्हर्नर जनरल. याच्या कालावधीत मुंबई विद्यापीठाची 1857 स्थापना. यानं नेमकं काम करू लागलं तेव्हा आपल्या भारतात एक मोकार कार्यक्रम झाला, ते कार्यक्रम म्हणजे 1857 उठाव. तारीख ठरली 31 मे, पण मधातच 29 मार्च 1857 मंगल पांडेनं मेजर ह्युसेनवर गोळी झाडली. 8 एप्रिल 1857 मंगल पांडेला फाशी झाली. 15 सप्टेंबरपर्यंत आपण दिल्ली काबीज केली, तिथं जफरसननं आपल्या लोकांना तुडूतुडू हाणलं, दिल्लीतून आपले लोक पळून आले. त्याच्यानंतर असं करता करता कानपूर उठाव झाला, अयोध्या उठाव झाला, खानदेशात उठाव झाला, है ना, झाशी मध्ये उठाव झाला. भारतातल्या 2700 इंग्रजांनी भारतातल्या 35 कोटी लोकांना मोकार हाणलं आणि 1857 उठावामध्ये आपला दणदणीत पराभव झाला. मग 1 नोव्हेंबर 1858 राणीचा जाहीरनामा, उत्तर प्रदेश नावाच्या राज्यात अलाहाबाद या ठिकाणी आला, आणि अलाहाबाद या ठिकाणी आलेला जाहीरनामा वाचून दाखवला लॉर्ड कॅनिंगनं. आणि कॅनिंगनं सांगितलं की आता गव्हर्नर जनरल पद आपण बंद करत आहोत, आणि राणीच्या जाहीरनाम्यानुसार या देशाचं प्रशासन चालवण्यासाठी आम्ही 2 पदं निर्माण करत आहोत. एका पदाचं नाव आहे व्हाईसराय आणि एका पदाचं नाव आहे भारत मंत्री. इथून पुढे भारताचा पहिला व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग आणि भारताचा पहिला भारत मंत्री असेल लॉर्ड स्टॅनले. इथून पुढे या भारतात कुठलेही संस्थान खालसा केलं जाणार नाही, मात्र या भारताचा कारभार इंग्लंडच्या पार्लमेंट नुसार चालवला जाईल. असा कार्यक्रम इथं झाला भाऊ. ओके, म्हणजे तुला मी सांगितलं गव्हर्नर जनरल, तुला लक्षात राहिले तर तुला इतिहासातल्या बहुतांश गोष्टी लक्षात ठेवता येतात. मग व्हाईसराय मध्ये म्हणल्यावर पुन्हा तुला मग लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड कॅनिंगच्या नंतर सर एल्गिन, सर एल्गिनच्या नंतर पुन्हा सर जॉन, सर जॉनच्या नंतर लॉर्ड मेओ, लॉर्ड मेओच्या नंतर लॉर्ड नॉर्थबुक, नॉर्थबुकच्या नंतर लॉर्ड लिटन, लिटनच्या नंतर लॉर्ड रिपन, रिपनच्या नंतर लॉर्ड डफरिन, डफरिनच्या नंतर लॉन्स डाऊन, लॉन्स डाऊनच्या नंतर सर एल्गिन दुसरा, त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे लॉर्ड कर्झन, कर्झनच्या नंतर लॉर्ड मिंटोच्या नंतर महत्वाची गोष्ट पुढे लॉर्ड हार्डिंग, हार्डिंगच्या पुढे लॉर्ड चम्सफर्ड, चम्सफर्डच्या पुढे रेडिंग, रेडिंगच्या पुढे आयर्विन. म्हणजे हे तुला माहित पाहिजे, शेवटी व्हेवेल लॉर्ड माउंटबॅटन, स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आणि स्वतंत्र भारताचा शेवटचा व्हाईसराय. मग सी राजगोपालचारी, हे तुला इतिहासात एवढे नावं पाठ ठेवले, तो अभ्यास परफेक्ट झाला. सहज 1-2 दिवसात होणार नाही. ओके, मग सांगायचं तात्पर्य आपण काय पाहिलं, गव्हर्नर जनरल पहिल्यांदा पाहिलं आपण, बंगाल प्रांताचे पहिले गव्हर्नर 3, एकाचं नाव रॉबर्ट क्लाहिव, 1700 आपण पाहिलं, 57 ते 60 आणि महत्वाची गोष्ट 60 ते 67. दुसऱ्यांदा वल्सर्ट 1767 ते 69, तिसऱ्यांदा लॉर्ड कार्टियार 1769 ते 1772, 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट कायदा, आता गव्हर्नर पद बंद झालं, बंगाल प्रांताचा काय झाला गव्हर्नर जनरल. मग बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग 1700, लक्षात घ्यायचंय 1773 पासून 1785. दुसरा लॉर्ड कॉर्नवालिस 1786 पासून 1793. तिसरा सर जॉन शियर 1793 ते 1798. चौथा लॉर्ड वेलस्ली 1799 ते 1805. पुन्हा दुसऱ्यांदा आला कॉर्नवालिस 1805 ते 1805. ऑगस्ट महिन्यात गाझियाबाद जिल्ह्यात कॉलरा नावाच्या आधाराने हे दलिंदर मरून गेलं. 1805 ते 1807 जॉर्ज बार्लो, 1807 ते 1813 ऍक्लॅन आर्लॉक मिंटो, त्याच्यानंतर पुढे पाहिलं आपण 1813 ते 1823 मार्किस ऑफ हेस्टिंग, 1823 ते 1828 आर्मेस्टर, आणि 1828 ते 1833 लॉर्ड विलियम बेंटिंग. 1833 चार्टर ऍक्ट कायदा आला तिसऱ्या क्रमांकाचा, आणि या कायद्याने बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल परिपूर्ण भारत देशाचा गव्हर्नर जनरल बनला, आणि भारत देशाचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विलियम बेंटिंक. लॉर्ड विलियम बेंटिंकच्या नंतर चार्ल्स मॅटकॉक, चार्ल्स मॅटकॉकच्या नंतर आपण पाहिलं 1836 पर्यंत चार्ल्स मॅटकॉक फक्त 3 महिन्यासाठी, ज्याला आपण भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तीदाता म्हणतो. त्यानंतर चार्ल्स मॅटकॉक नंतर आला कोण, तर ऍक्लॅंड आर्ल मिंटो, म्हणजे याला ऍक्लॅंड मिंटो म्हणतात. याचा कालखंड 1836 पासून 1842. त्यानंतर लॉर्ड वेलनबरो 1842 ते 1844, त्यानंतर लॉर्ड हार्डिंग पहिला 1844 ते 1848, लॉर्ड डलहौसी 1848 ते 1856, आणि लॉर्ड कॅनिंग
सर्वात शेवटचा भारताचा गव्हर्नर जनरल 1856 ते 1858 याच्या कालावधीत मोकार कार्यक्रम 1857 चा उठाव. मग पुढे काय पाहायचं आपल्याला? 1857 च्या उठावाची कारण, 1857 च्या उठावाच्या अपयशाची कारण, 1857 च्या उठावाची पार्श्वभूमी, उठाव कुठं कुठं झाला, कोणाकोणी केला, ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला इथं पाहायच्या. ओके, हा आता तुमचे जे प्रश्न असतील त्याच्याबद्दल आपण बोलू. तुमचे जे भी प्रश्न असतील त्याच्याबद्दल जरासं बोलू. आपली जन्मतारीख 17/8/1988. तुला काय सोयरीक करायची माझ्यासोबत? हा, सांगायचं तात्पर्य एकच आहे. मी तुम्हाला सांगितलं 15 तारीख या तारखेपर्यंत फेब्रुवारी महिन्यात आपली, लक्षात घ्या, चौथी बॅच ऑफलाईन सुरू होणार आहे. इथं गणित, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज हे 3 विषय मी घेतो. मराठीचे 4 प्रकरणं घ्यायचेत आणि त्यासाठी 3 शिक्षक लावलेले आहेत. 15 तारखेपर्यंत ज्यांना कोणाला बॅच करायची असेल, 6,200 रुपये फीस आहे. या फीसमध्ये तुमचं ग्राउंड आणि तुमची लेखी, त्याच्यानंतर या 2 गोष्टी परफेक्ट करून घेण्याचा प्रयत्न करेल. कारण लक्षात घ्या, अलीकडं शिक्षण ही एक व्यवस्था धंदा मानली, लोकांना 50,000 फीस घेतली. भाऊ, तू तिथं जातो, केवळ 2 तास बॅच होती, माईच्यानं दररोज 5 तास बॅच होते. 5 तास बॅच झाल्यावर 6 घंटे पोराला सिलेबस वाचायला देत असतो, त्याचं रिव्हिजन घेतो. सकाळी 5 ग्राउंडला असतो, 7:15 ग्राउंड असते, त्यानंतर बॅच चालू होतात 8:30-12, 12:00-4 आणि 4:30-8:30. 7 ते 8 घंटे क्लास घेऊन पुन्हा यूट्यूबला आपला क्लास असतो. एवढा मोकार कार्यक्रम करून पुन्हा घरी बायकोला वेळ द्यावा लागतो. बायकोला वेळ नाही द्याला तर बायको डायरेक्ट म्हणायली, लग्न क्लास सोबतच करायचं होतं, माझ्यासोबत काय केलं तू? हा है ना, आपला कार्यक्रम बिघडल. पण आपण विद्यार्थी हे दैवत मानतो, त्यासाठी घेतलेला एक लढा आहे. नोकरी सोडून इकडे येण्याला काही सहज आलो नाही भाऊ. आवडती ही फील्ड आणि जी आवडती तीच गोष्ट करा, कारण आवडलेली गोष्ट जगात तुम्हाला एक दिवस मोठं करते. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे अतिशोक्ती नाहीये, पण अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास, त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. 1300-1400 ग्रामचा मेंदूच फक्त आपलं, लक्षात घ्यायचं, हे दारिद्र्य विश्व हटविणार आहे आणि आपल्याला कुठलं तरी माणुसकीचा हक्क मिळवून देणार आहे. त्यामुळे सर्वांना कळकळीची विनंती आहे, ते मोकार ते टेडी रे बिडी रे ती ह्या कामाचं नाही. तू तिला भावलं देऊन स्वतः भावलं होऊ नको. तू हा जीव तिच्यात, तिचा जीव भावल्यात, आणि मग तू हा झाला तात्या इंचू. ओम भग्नी भागवतरी पद्मासे येऊन येऊन भट स्वहा. अशा मोकार कार्यक्रमात बेजार होऊ नको. आपल्या मायबापाच्या स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्या डोळ्यात एकदा नजर मार. त्यांना सांग की 5-6 महिने फक्त मला 30,000 रुपये खर्च करा, येणाऱ्या कालावधीत नक्कीच नोकरी लागेल. आणि नाही लागला तर मायबापानं जे व्यवसाय टाकलाय तो व्यवसाय मुकाट्या चालू. प्रत्येकानंच नोकरी करावा असं काही नाही. या देशात जोपर्यंत लोक नोकरी लागण्यासाठी तयारी करतील तर या देशात नोकर तयार होतील. कधी कधी या देशात मालक होणं पण गरजेचं आहे. प्रत्येकानंच नोकरी केल्यावर भाऊ बाकीची हॉटेल कोण चालवायची? बरे, कपड्यात दुकान कोण चालवायचं? बरोबर की नाही? तर त्याही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या, ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, ज्या गोष्टीत महत्त्वाची गोष्ट आपल्याला इंटरेस्ट आहे, जी गोष्ट करण्यामध्ये तुम्हाला वाटतं आपला कोणी हातखंडा धरू शकत नाही, ती गोष्ट करा. यू आर सक्सेस, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. चला तर सांगायचं तात्पर्य, 6,200 फीस आहे 15 तारखेपर्यंत. आता तू इथं आल्यावर तुला प्रश्न पडला असेल खाण्यापिण्याचं काय, तर इथं तुला रूम करायची. परभणीमध्ये रूमला 1,000 रुपये किराया आणि परभणीमध्ये मेसला 2,000 रुपये लागतात. तू पोरगी नाही, तुला लाजायची गरज नाही. तू एक डायलॉग मारायला मला कर्म न तर तुझ्या तोंडावर उलट्या हातानं झापडा मारील. तो काम 5 महिने कुठेही तू राहिला तर तुला तिया घरून नोकरी करायची नाही, बाहेर जाऊनच नोकरी करायची ना. मग तो काम जरासं 5-6 महिने घरच्याला सोड. आता गावात तू जुगाड असेल, तुला करमतच नसेल तर तात्पुरतं मित्राकडे ते ठेका देऊन टाक की आपला कार्यक्रम तू सांभाळ म्हणावं काही दिवस, है ना. प्रॉपर्टी येते काय पळून जाणार आहे का? काही ताण घेऊ नका. तर सांगायचं तात्पर्य, छान अभ्यास करायचा आहे. उद्या आपण भेटू पुन्हा याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच यूट्यूब चॅनलवर. सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा, इतर मित्रांना शेअर करा आणि अनावधानानं काही चुकलं असेल तर नक्कीच निदर्शनास आणून द्या. सर्वांच्या विनंत्या या ठिकाणी ग्राह्य धरल्या जातील. जगात परिपूर्ण असा कोणीच नाहीये, सहज अनावधानानं चुकू शकते, तरी चुकणार नाही याची परिपूर्ण मी काळजी घेत असतो. ओके, हा, सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. थांबू आपण या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.